नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद गडचिरोली तसेच जिल्हा परिषद वर्धा या दोन जिल्ह्यामध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. अनुसूचित जमातीची सरळसेवा पदाने ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट क व गट ड या पदांसाठी. चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की सदर भरतीच्या पदांसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, वयोमर्यादा काय आहे, परीक्षा कशी असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओ सुरू करा. त्याआधी मित्रांनो, आपण या चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज होणारे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे आपल्याला मिळत राहतील. तर पहा, ही जिल्हा परिषद गडचिरोलीची पहिली जाहिरात आहे. त्याच्यामध्ये गट क व गट ड साठीचीही भरती आहे. तर याच्यामध्ये जो अर्ज आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 6 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. 6 जानेवारी सायंकाळी 5:45 आपण तो अर्ज देऊ शकता. त्याचं जर परीक्षा शुल्क आपल्याला 250 रुपये आहे. तो DDद्वारे काढायचा आहे. तो DD उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नावाने तो काढायचा आहे. आणि हा जो अर्ज करण्याचं माध्यम आहे, बाय पोस्ट करू शकता किंवा प्रत्यक्ष किंवा कुरिअरद्वारे आपण ते करू शकता. आणि या ठिकाणी पहा कोणकोणती पदं आहेत. कनिष्ठ अभियंता आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे. आणि त्यांचा जो अर्ज देण्याचं ठिकाण आहे ते त्यांच्यासमोर दिलेला आहे. कार्यकारी अभियंता बांधकाम विभागामध्ये यांचं द्यायचं आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक महिला यांच्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे, आरोग्य विभागाकडे द्यायचा आहे तो अर्ज. अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा अर्ज उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याणकडे द्यायचा आहे. त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकचा अर्ज उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे द्यायचा आहे. शिक्षण सेवकाचा शिक्षण विभागाकडे द्यायचा आहे. सहायक शिक्षण उच्च श्रेणी मराठी विषयाकरिता देखील शिक्षण अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. वाहन चालकासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांच्याकडे द्यायचा आहे. परिचर गड्डसाठी देखील त्यांच्याकडेच द्यायचा आहे. तर अशा प्रकारचं जी या पदांसाठीची जी भरती आहे त्याच्या आता किती जागा आहेत पाहूया. कनिष्ठ अभियंत्यासाठी 1 जागा आहे. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 1 जागा आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीसाठी 2 जागा आहेत. आरोग्यसेवक 2, आरोग्यसेवक महिला 1, अंगणवाडी परिवेक्षिका 5, कंत्राटी ग्रामसेवक 5, शिक्षण सेवक 19, सहाय्यक शिक्षक उच्च श्रेणी 1, वाहन चालक 1, परिचर गट ड 1, अशा 39 पदांसाठी ही गडचिरोली या ठिकाणी भरती होत आहे. त्याच्यासाठीचा जो शैक्षणिक अर्हता आहे ती आहे कनिष्ठ अभियंत्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षाचा पाठ्यक्रम किंवा समतुल्य. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे हवे किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या तांत्रिक विभागाच्या शासकीय तांत्रिक संस्थेकडून घेण्यात येणारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्षाची मुदत पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक या पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वैभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषय घेऊन विज्ञान विषयाची पदवी असणे आवश्यक आहे. आरोग्यसेवकासाठी HSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आरोग्यसेवक महिलासाठी देखील ज्यांची अर्हता सहकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल अशांसाठीच हे आरोग्यसेवक महिलासाठी अर्ज करू शकता. नंतर अंगणवाडी परीक्षिकासाठी संवैधानिक विद्यापीठात खास व समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण बालविकास पोषणशास्त्र या विषयामध्ये स्नातक पदवी धारण केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता. कंत्राटी ग्रामसेवकसाठी HSC उत्तीर्ण 60% गुणांसह तसेच किंवा शासनमान्य अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण सेवकासाठी HSC BED असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा व अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी TET उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. सहायक शिक्षक उच्च श्रेणीसाठी एकत्रित मान्यता विद्यापीठातील मराठी विषयाची पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व शिक्षणशास्त्र BED पदवी असणे आवश्यक आहे. TET आणि TET आणि TET पास असणे आवश्यक आहे. वाहन चालकासाठी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मोटार वाहन चालवण्याचं लायसन असणे आवश्यक आहे. परिचर गटसाठी इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जे ग्रामसेवक आहे त्यांच्यासाठी संगणक अर्हता असणे आवश्यक आहे. लहान कुटुंब हे प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायचे आहे. आता हे पाहिलं गडचिरोलीचं. आपण आता वर्धा जिल्ह्यासाठीचं पाहू कोणकोणत्या जागा आहेत. याचंसुद्धा त्याच पद्धतीने 6 जानेवारीपर्यंत आपल्याला 5 जानेवारीपर्यंत या ठिकाणी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे.
याच्यामध्ये तीन पद आहेत, औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक. तर औषध निर्माण अधिकाऱ्याचं एक पद आहे, आरोग्यसेवक महिलाचे चार पदे, कंत्राटी ग्रामसेवकचे दोन पदं आहेत. यांच्यासाठी कंत्राटी ग्रामसेवक सर आत्तापर्यंत जसं पाहिलं की HSC उत्तीर्ण आवश्यक आहे 60% गुणासह, तसेच MSc IT असणे आवश्यक आहे, किंवा अभियांत्रिकी 3 वर्षाचा अभ्यासक्रम असलेला कृषी पदवी असणे असेल तरी चालेल. त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकाऱ्यासाठी औषध निर्माण शास्त्रातील पदवी, पदविका धारण करणारे किंवा औषधशास्त्र अधिनियम 1948 नोंदणी औषध निर्माते असणे उमेदवार. आरोग्यसेवक सेवक महिलासाठी प्रसविका तसेच महाराष्ट्र परिचय परिषदेचे किंवा विदर्भ परिषदेमध्ये नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे याची जी वयोमर्यादा आहे, ती वयोमर्यादा ही 18 ते 43 वयोवर्ष असणे आवश्यक आहे. याची जी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, ती लेखी परीक्षेचा टाईम टेबल या ठिकाणी देण्यात आला आहे. अंगणवाडी परीक्षिकेचा 9 तारखेपासून गडचिरोलीसाठीचा टाईम टेबल आहे. वाहन चालकाचा देखील 9 तारीख, कंत्राटी ग्रामसेवक 9, आरोग्यसेवक 11, आरोग्यसेवक महिला 11, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 11, गट परिचर गड 13, कनिष्ठ अभियंता 13 जानेवारी आणि स्थापत्य अभियंत्री सहायक 13 जानेवारी. अशा प्रकारे हा परीक्षेचा टाईम टेबल आहे. आणि त्याचं जे परीक्षेचे काठिण्य पातळी तसेच परीक्षेचा जो दर्जा आहे तो त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान तसेच तर्क, अनुमात्मक चाचणी तसेच तांत्रिक प्रश्न असणार आहेत. तर अशा प्रकारचं हे परीक्षेचा फॉर्मॅट आहे. तर अशा प्रकारे ही गडचिरोली व वर्धा जिल्ह्यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.